विषारी औषध प्राशन करीत चोवीस वर्षीय युवकाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या पैठण तालुक्यातील थेरगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर अशोक गोलांडे याने तीन जून रोजी घरी कोणीही नसताना घरामध्ये ठेवलेले विषारी औषधाची बॉटल घेऊन विष प्राशान करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती परिवारातील नातेवाईकांना कळताच तात्काळ अशोक गोलांडे याला महादेव गोलांडे आणि दादासाहेब भुसारे यांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यावेळी वैद्यकीय के अधिकारी साबळे यांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले आज सकाळी सात वाजेच्या सुमारास गोलांडे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे विषारी औषध प्राशन करून अशोक गोलांडे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट असून घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार किशोर शिंदे आणि फिरोज बर्डे हे करत आहेत सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड